हॅलो गाईज, वेलकम टू ई पी डी एज्युकेशन. गाईज, एन टी यू जी सी नेट एक्झाम संदर्भात अत्यंत महत्त्वाचं न्यू ऑफिशियल अपडेट एन टी एमार्फत प्रोव्हाइड केलेले आहे. त्या अपडेट संदर्भात संपूर्ण माहिती आपण आजच्या लेसनमध्ये पाहणार आहोत. तर फ्रेंड, ही इन्फॉर्मेशन पाहण्यापूर्वी तुम्ही या चॅनलवर फर्स्ट टाईम असाल तर नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामच्या अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करू शकता, किंवा या चॅनलची एक टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यालाही जॉईन करू शकता. तिथेही तुम्हाला नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामबद्दल अपडेट्स कळवले जातात. तर फ्रेंड, हे पहा, हे जे आज आपण अपडेट पाहणार आहोत हे ऑफिशियली एन टी मार्फत प्रोव्हाइड केलेलं आहे. तर हे पहा, एन टी मार्फत ही पब्लिक नोटीस 14 जून 2024 रोजी रिलीज केलेला आहे. आणि या पब्लिक नोटीसचा सब्जेक्ट आहे रिलीज ऑफ ॲडमिट कार्ड फॉर यू जी सी नेट जून 2024 टू बी हेल्ड ऑन 18 जून 2024. म्हणजे जो एक्झाम 18 जून 2024 होणार आहे त्या एक्झाम संदर्भात हॉल तिकीट म्हणजेच ॲडमिट कार्ड त्यांनी रिलीज केलेले आहेत. तर फ्रेंड, हे ॲडमिट कार्ड डाउनलोडिंग करण्यासाठी तुम्ही एन टी यू जी सी नेटच्या या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊ शकता आणि तिथून डायरेक्टली हॉल तिकीट डाउनलोडिंग करू शकता, किंवा तुम्ही वेबसाईटवर गेल्यानंतर लेटेस्ट न्यूज म्हणून असे एक सेक्शन आहे पा, त्या सेक्शन अंडर हॉल तिकीट संदर्भात एक न्यूज स्क्रोल होतीये, त्या न्यूजवर तुम्ही क्लिक केल्यानंतर डायरेक्टली हॉल तिकीटचा एक विंडो ओपन होईल. त्या विंडोमध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर तुमचा फिल करायचा आहे, त्यानंतर डेट ऑफ बर्थ पूर्णपणे त्या ठिकाणी फिल करायची आहे, त्यानंतर कॅपचा कोड आहे तो टाकल्यानंतर तुम्हाला हॉल तिकीट तुमचं शो होईल. मग त्यानुसार तुम्ही एक्झामला जाऊ शकता, एक्झाम अटेंड करू शकता. या ठिकाणी हॉल तिकीटसोबत एक्झामला जाताना आय डी प्रूफ देखील तुम्हाला एक घेऊन जायचं आहे. आय डी प्रूफमध्ये तुमचं वोटर आय डी कार्ड असेल किंवा आधार कार्ड असेल, या दोन्हीपैकी एक किंवा दोन्ही सोबत असतील तर दोन्ही घेऊन जा, ठीक आहे. आणि त्याचसोबत 1 ते 2 फोटो देखील कमीत कमी स्वतःचे घेऊन जाणं अपेक्षित आहे, कारण त्या ठिकाणी फोटोची रिक्वायरमेंट असू शकते. कारण यावर्षी ते ऑफलाईन एक्झाम कंडक्ट करतायत, ऑफलाईन एक्झाममध्ये तुम्हाला फोटो वगैरे त्या ठिकाणी लागू शकतात अटेंडन्स शीटवर लावण्यासाठी. म्हणून एक्झामला जाताना 2 ते 3 गोष्टी तुम्हाला सोबत घेऊन जायच्या आहेत, त्यामध्ये फर्स्ट हॉल तिकीट, सेकंड पासपोर्ट साईज फोटो आणि थर्ड आय डी प्रूफ. ह्या 3 गोष्टी तुम्हाला एक्झाम अटेंड करण्याला महत्त्वाच्या आहेत. आणि त्यासोबतच काही स्टेशनरी पण यावेळेस घेऊन जा, कारण ऑफलाईन एक्झाम आहे, ओएमआर शीट आहे जी तुम्हाला फिल करायची. ओएमआर शीट फिल करण्यासाठी जास्त जाड पॉईंट ज्या पेनचा असेल तो पेन घेऊन जा. पॉईंट मोठा पाहिजे, म्हणजे असं जे तुम्ही डार्क करणार आहे ना ते स्पीडने झालं पाहिजे, त्यासाठी मोठ्या पॉईंटचा एक पेन घेऊन जा. जेल पेन घेऊ नका, जो साधा बॉल पेन असतो, ब्लॅक किंवा ब्ल्यू या दोन्हीपैकी एक पेन घेऊन जा. सिम्पल. तर काही इन्स्ट्रक्शन देखील तुम्हाला सांगितलेले आहेत आणि नेट जे हॉल तिकीट आहेत ते देखील रिलीज झालेले आहेत, तर हॉल तिकीट डाउनलोडिंग करून तुम्ही पाहू शकता. तर फ्रेंड, हे अपडेट तुम्ही संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच.